नमस्कार मित्रांनो, 5 सप्टेंबर दर त्या वर्षी आपल्याकडे शिक्षक दिन म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सर्वांना प्रथमतः शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. दोस्तांनो, शिक्षकांविषयी कृतकृतार्थ होण्याचा आजचा दिवस, आपले शिक्षक कोण असतात किंवा आपले गुरु कोण असतात याविषयी माहिती पाहत असताना, अगदी पुरातन काळापासून अगदी आपण पाहतो आपला उत्कर्ष, आपला विकास म्हणजे कोण करतं, तर आपला ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळेस माता पिता हे आपले पहिले आणि आद्य गुरु असतात. सर्व माता पितांना आपण वंदन करूया. त्याचबरोबर महाराष्ट्र किंवा देशाच्या जडणघडणीमध्ये अनेक गुरूंनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, अनेक शिष्यांना पारंगत केलेलं आहे आणि त्या परंपरेला साजेसाचं काम अनेक शिष्यांकडून पार होताना दिसत आहे आणि या सर्वांमागे शिक्षकांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची ठरते बाळांनो. तर त्यासाठी पाहत असताना आपण महाराष्ट्रातले आदर्श विचारवंत, आदर्श गुरु, आदर्श शिक्षक कोण होते, तर आपल्याकडला पहिल्यांदा बघावं लागेल महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांनी मोठा संदेश दिला, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीती आणि हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले आणि अशा अविद्या आपल्याला नको असेल तर त्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे. हा संदेश सगळ्या भारत देशाला देण्याचं काम आदरणीय गुरुवर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले आणि त्यांनीच आपल्या स्वतःच्या पत्नीला शिक्षण देऊन भारतामध्ये स्त्री शिक्षणाची गंगा अगदी मुली मुलींच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम कोणी केलं असेल तर ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेलं दिसून येतं. त्यांनाही वंदन करूया आपण. छत्रपती शाहू महाराजांनी समाजामध्ये समतेचा संदेश पेरून समाजातल्या गोरगरीब जातीच्या मुलांना शिक्षण मिळावे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सामील करून घ्यावे या दृष्टीने जे प्रयत्न केले आहेत ते प्रयत्नसुद्धा विश्ववंदनीय आहेत. एक जाणता राजा म्हणून आपल्याला त्यांच्याकडे पाहता येईल, कारण त्यांनी शिक्षणाची दारं काही ठराविक वर्गासाठी न ठेवता समाजातल्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे अशा प्रकारची महत्त्वाची भूमिका त्यांनी आपल्या संस्थानामध्ये राबवलेली दिसून येते. त्याचबरोबर अजून एक शिक्षणतज्ज्ञ जे नेहमीच विश्ववंदनीय आहेत, आमच्यासारख्या अनेक शिक्षकांची शिक्षण ज्यांच्या आशीर्वादामुळं पूर्ण झाली, ज्यांच्या शिक्षण संस्थेत पूर्ण झाले, असे कर्मवीर अण्णा, कर्मवीर अण्णांच्या शिक्षणाच्या धोरणामुळे आज जो आम्ही उभे आहोत, अनेक शिक्षक उभे आहेत, ते कर्मवीर अण्णांच्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेण्यामुळे झालेलं आहे. महान कार्य त्यांच्या हातून होऊन गेलं आहे. महाराष्ट्रातली शिक्षणाची घडी बसवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका त्यांची आहे. आजसुद्धा हजारो लाखो विद्यार्थी त्यांच्या संस्थेमध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊ शकतात. अशी रयत शिक्षण संस्थेची माऊली अण्णा यांनासुद्धा आपण आज वंदन केलं पाहिजे. आपल्या देशाचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतः शिक्षक होते आणि त्यांचा जन्मदिवस आपल्या देशामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा करत असताना त्यांनासुद्धा आज शिक्षक दिनाचं आपण वंदन केलं पाहिजे. अनेक संत, अनेक महात्मे यांनी विविध प्रकारचं शिक्षण देऊन माणसांना वाट दाखवण्याचं काम केलं, योग्य वाटेवर आणण्याचं काम केलं. त्या सर्व संतांना सुद्धा वंदन करावं लागेल. संत कबीरदास असतील, संत नामदेव असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, तर गुरूंची आठवण जागवण्याचा आजचा दिवस आहे बाळांनो, मित्रांनो. आणि गुरूंची आठवण नेहमी जर आपल्या मनामध्ये राहिली तर आपली जी दिशा आहे ती दिशा उज्ज्वल अशा स्वरूपाची, आपला प्रवास उज्ज्वल स्वरूपाचा होऊ शकतो. त्यासाठी शिक्षक दिन साजरे करायचे फक्त फोटोला हार घालणे इतपत ते दिन साजरे होता कामा नये, तर त्यांचे विचार, त्यांचा एखादा विचार आपल्या जीवनामध्ये प्रचंड प्रमाणात यश मिळवून देऊ शकतो आणि ह्यावर ठाम विश्वास ठेवून प्रत्येकाने, तुम्ही असो आम्ही असो, आम्ही शिक्षक असलो तरी आम्हाला कुणाची तरी गुरूची मदत लागते, तर यावर विश्वास ठेवून अशा प्रकारचा प्रवास जर केला तर तो प्रवास निश्चित फलदायी ठरेल आणि भारत देशाला मजबूत बनवेल. सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप परत एकदा शुभेच्छा. धन्यवाद. नमस्ते. जय हिंद. जय महाराष्ट्र.